मधुन कृष्णा हीरो बटन रिसर्गम नवीन व्हिडिओ जीरो ओ टू बैक बटन। तर नवीन व्हिडिओसोबत आज आपण गुगल टेक्स्ट टू स्पीचमध्ये जो अपडेट आलेला आहे आपल्यासाठी फायद्याचा आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। आणि सोबतच आता ऑटो टी टी एसला आपल्याला रामराम करता येईल। ज्यांच्याकडे ऑटो टी टी एस घेण्याची समस्या येते, काहींना विकत घ्यावं लागतं, अशांसाठी हा सुटकेचा पर्याय आहे गुगल टेक्स्ट टू स्पीच। आपल्याला यामध्ये दोन समस्या येत होत्या, एक तर लँग्वेज जी ठेवल तीच ती वाचायची आणि मेसेज फॉरवर्ड करताना मेसेज जिकडे फॉरवर्ड करायचं त्या ग्रुपचं किंवा व्यक्तीचं नाव वाचत नसेल। तर हे दोन्ही प्रॉब्लेम आता इथे सॉल्व झालेले आहेत। या दोन्हीबद्दल आपण अधिकाधिक माहिती घेऊयात, जाऊया आपण टेक्स्ट टू स्पीचमध्ये। मेन मेन्यू डिसेबल स्पीच प्रोग्राम सेटिंग्स जिशुओ प्लस क्लाउड नोट्स एक्सेसिबिलिटी सेटिंग्स डिस्प्ले फॉन्ट साइज डिफॉल्ट फॉन्ट साइज डिस्प्ले टेक्स्ट टू स्पीच आउटपुट टेक्स्ट टू स्पीच। आता मी इथे टेक्स्ट टू स्पीच मध्ये आलेलो आहे। डिफॉल्ट इंजन मी गुगल टेक्स्ट टू स्पीच ठेवलेलं आहे आणि स्पीच रेट स्लाइडर 15 पोझिशन लँग्वेज इंग्लिश युनायटेड स्टेट्स। आता लँग्वेज मी युनायटेड स्टेट ठेवलेलं आहे, तुम्ही इंडिया सुद्धा ठेवू शकता। आता याच्यामध्ये ऑटो लँग्वेज मोड कसं आपण सेटअप करायचं ते बघूया। सेटिंग्स बटन आता सेटिंग मध्ये गेलेलो आहे उजव्या बाजूला। लँग्वेज डिटेक्शन अग्रेसिव आता इकडे लँग्वेज डिटेक्शन ॲग्रेसिव आहे, तर डिफॉल्ट हे कन्झर्वेटिव्ह असतं बघा। अनॉनिमस युसेज रिपोर्ट लँग फीडबॅक लँग्वेज डिटेक्शन अग्रेसिव। डबल टॅप करतो मी, मेनू खोला, ऑफला नॉट चेक आहे त्याला काही करायचं नाही। कन्झर्वेटिव्ह अनचेक तर हे डिफॉल्ट चेक असतं, कन्झर्वेटिव्ह चेक असतं, ते नॉट चेक करून घ्यायचं आणि मग तुमची ही समस्या मिटेल। तर एवढाच याच्यात एक पर्याय आहे आणि तुम्ही तो जर नॉट चेक केलात आणि ॲग्रेसिव्ह ठेवलात तर तुमचे सगळे मेसेज ते वाचून दाखवेल। आता आपण व्हॉट्सअपमध्ये जाऊन बघूया। आता मी इथे व्हॉट्सअपमध्ये आलेलो आहे, बघूया। आता मी सर्च करते सर्च टेक्स्ट बॉक्स ई डिलीट टी टी विल आर री एन रेन रिन्यूक सार्गम 40। आता इकडे चार्ट कीबोर्ड हिट सिलेक्ट केलेला आहे, याच्यात तीन मेसेज मी आणून ठेवलेले आहेत, तर तिन्हीचं वाचन आपण थोडं थोडं करूया, बघूया। इंग्लिश फॉरवर्ड वेबिनार अनाउंसमेंट कॉन्फिगरिंग रिफ्रेशेबल ब्रेल डिस्प्ले डिव्हाइसेस ऑन कंप्यूटर एंड एंड्रॉइड फोन। A refreshable braille display is an electromechanical device for displaying characters in a flat surface. Visually impaired and deafblind computer users who cannot use a standard computer monitor can use it to read text output. In this webinar, we will learn the steps to configure a refreshable braille devices on both computer and Android phone and also how to use these devices effectively. Message text box. तर हे इंग्लिश बघितलं, आता आपण मराठी बघूया। Read more. मराठी वाचेल आता आपल्याला। आपल्या शाळेतील CWSL विद्यार्थी प्राथमिक शिक्षण मंडळ समग्र शिक्षा अभियान आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरास काही विद्यार्थी व शिक्षक उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, परंतु काही विद्यार्थी अद्याप सदर शिबिर पासून वंचित आहेत किंवा उपस्थित राहिलेले नाही, अशा विद्यार्थ्यांची पडताळणी करून वरील यादीतील विद्यार्थी कृपया दिनांक 8/2/2021 ते 1/1/2021 दरम्यान सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर सकाळी 9 वाजल्यापासून 10 वाजून। तर हे मराठीचं वाचतं, आता हिंदी बघू आपण। फोन पे का पासवर्ड कैसे बदले, क्या आप भी ये जानना चाहते हैं कि फोन पे पासवर्ड कैसे चेंज करें? यदि हाँ तब आज आपको इस आर्टिकल में इसकी पूरी जानकारी दी जाने वाली है। आपको बस बताए गए स्टेप्स का ठीक तरीके से पालन करना है। आता याच मेसेजला मी लॉन्ग प्रेस करून फॉरवर्ड करून दाखवतो, बघा। यहां भारत में इसका सबसे
लॉन्ग प्रेस फॉरवर्ड एंड फोन पे का पासवर्ड कैसे बदले क्या आप ये जान पर फॉरवर्ड फॉरवर्ड संगीतले आता इथे खाली आई फ्री कोर गैप पार्ट ब्लाइंड्स प्लस 919 ऑल प्लस 91 एमएनपी गर्ल्स नंबर प्लस 919 All in one for BI 1 plus 9170832. आता इथे मी फॉरवर्ड सेंड बटन करतो. बघा गेलेला आहे मेसेज. आपण बघा इथे दिसेल. फोन पे का पासवर्ड कैसे बदले? क्या आप ये जानना चाहते हैं कि फोन पे पासवर्ड कैसे चेंज करें? यदि हां तब आज आपको इस आर्टिकल में इसकी पूरी जानकारी दी जाने वाली है. बैक बटन. तर अशा पद्धतीने आपण लँग्वेज मोड चेंज करून एकाच इंजिनचा वापर सुद्धा करू शकता. आणि व्हॉट्सअपमध्ये हे मेसेज तुम्ही एका ठिकाणावरून किंवा एका ग्रुपवरून दुसऱ्या ग्रुपलासुद्धा फॉरवर्ड करू शकता. तर अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.